पुढे वळूयात. अनेक विभागांमध्ये स्टाफ भरण्याचं काम सुरू असून कंत्राटी भरतीवरून ट्रोल करणं बंद करा असं अजित पवार म्हणाले. तर कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी काळातच झाला असून विरोधकांना उकळ्या फुटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्ही आधी मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रामाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याकरता आपण अमितभाईंना बोलवलेलं होतं, परंतु नंतर त्यांच्या कामाच्या व्यापामुळं तो कार्यक्रम जरा थांबवावा लागला आणि त्यांना मी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये ते जास्त त्याच्यात त्यांना वेळ नसल्यामुळं म्हणजे त्या कामाला त्यांना अग्रक्रम द्यावा लागत असल्यामुळं या कार्यक्रमाला त्यांना येता आलेलं नाही. पण एकदम गैरसमज करून घेतला आहे माझ्याबद्दल, तर कारण नसताना मला त्याच्यामध्ये ट्रोल करायचं काम चाललेलं आहे. आपण काल पण मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो, 150,000 मुलामुलींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोलीस असेल, तलाठी असेल, शिक्षक असेल, अनेक, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, यांची चालू आहे. मी आता ज्या सत्ताधारी पक्षात आहेत आमचे जे विरोधक आहेत त्यांना पण अशा उकळ्या फुटतात आणि काही पण व्हॉट्सॲपमध्ये किंवा सोशल मीडियावर काही वेगळ्या पद्धतीनं बातम्या पसरवतात. झालं आहे काय, मी काल आढावा घेत असताना आरोग्य विभागाचा किंवा वेगवेगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे असे आढावे घेत होतो. आपले असणारे हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे जे काही आहेत तिथं एवढा स्टाफ कमी आहे. काही बाबतीमध्ये तातडीनं लोकं लागतात तर ते घेण्याच्या करता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला गेला, तो निर्णय आत्ताच्या काळातला नाही. माझ्याकडे आत्ता पेपर नाही आहे, तो निर्णय मागच्या सरकारच्या काळात आहे. त्या काळामध्ये कुणाकुणाच्या सह्या आहेत हे देखील मी दाखवायला तयार आहे. आज मात्र ते सरकारमध्ये नाही की लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं काम सुरू झालं, आम्हाला बदनाम करण्याचं काम सुरू झालं आहे. मलाही कळतं आहे, मी पण महाराष्ट्रात 30-32 वर्ष काम करतो आहे, तरुण तरुणींचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत हे सगळे आमच्याही डोळ्यासमोर आहेत. त्याच्याकरताच ते दूर करण्याच्या करता आज 1.5 लाख तरुण तरुणींची भरती आपण त्याच्या संदर्भातली करतो आहे, परंतु काही काही जागात आज